नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण सारोळे खुर्द येथील शेतकरी गवंडे सर यांच्या टमाट्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर पुढील मार्गदर्शन सर तुम्ही बोला शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि सर्वप्रथम याच्यापूर्वी तुम्हाला दिलेले बरेचसे व्हिडिओ आणि आज पण तुम्हाला टोमॅटोबद्दल एक व्हिडिओ देणार आहे कारण सध्या आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला मी मागचे व्हिडिओ दिले असतील याच्यापूर्वी गुलाबाच्या प्लॉटचे दिले असतील मोसंबीच्या प्लॉटचे दिले असतील असे बरेचसे कपाशीमध्ये असतील सोयाबीनमध्ये असतील तुमचा बुलढाणा जिल्हा असेल तुमचा जालना जिल्हा असेल अमरावती असेल किंवा इकडे तुमचा परभणी जिल्हा असेल असे बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहे परंतु आजच्या व्हिडिओ आपण नाशिक जिल्ह्यामध्ये सारोळी खुर्द तालुका निपाड जिल्हा नाशिक तर दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अमोल गोरखनाथ गवंडे राणा सारोळी खुर्द तालुका निपाड जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न अठ्ठावीस चोवीस तर आपण आज टॉमॅटोबद्दल व्हिडिओ बनवत आहोत कारण याच्यापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओ दिले आहे की टॉमॅटोवरील गेरवा असेल करपा असेल त्यानंतर त्याची चमक त्याच्या वाढीसाठी त्याच्या साईजसाठी आपण कसे कसे प्रयत्न करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण काय कॉम्बिनेशन घेऊन फवारण्या करायला पाहिजे त्याच्यानंतर आपले जे डोसेस आहे त्याच्यामध्ये आपण ड्रिपमधून आपण कोणत्या कोणत्या कॉम्बिनेशननी त्याला डोस दिले पाहिजे याच्याबद्दल पण तुम्हाला कोणत्या ग्रेड सोडायला पाहिजे त्याच्यानंतर कशाचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीचे आलेले याच्याबद्दल मी व्हिडिओ दिलेले आहे परंतु आजचा जो व्हिडिओ आहे आपण हा स्पेशली असा बनवणार आहे की टॉमॅटोमध्ये येणारा करपा हा करपा एक साधारणतः चार ते पाच दिवसापासून आपल्याकडे सलग पाऊस चालला आणि त्या पावसामुळे येणारे टिपके त्याच्यानंतर काळ्या टिपक्यांचा करपा याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला होता त्याच्यानंतर तुमचा गेरवा गेरव्याचा प्रादुर्भाव या ठिकाणी बऱ्याच प्लॉटांमध्ये या ठिकाणी जाणवत आहे आणि आपण बऱ्याच प्लॉटांमध्ये व्हिजिट दिल्या जिथे जिथे आपले प्लॉट बुकिंग आहे ते सर्व प्लॉट आपण चांगल्या पद्धतीने ठेवलेले आहे आणि सर्वांनी त्याचं नियोजन करून अतिशय सुंदर पद्धतीचे प्लॉट बनवलेले तर आजचा महत्त्वाचा विषय दादा आपण तुम्हाला जे शेड्यूल दिलं त्याच्यानंतर तुमच्याकडे मी आज एक दोन व्हिजिट पण झाले याच्यापूर्वी आपण ऑनलाईन बुकिंग पण केलेलं आहे फ्लॉटांचं तर याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव वाटला एक दोन मिनटात आपण शेतकऱ्यांना एक सांगा फक्त की आपल्याला अनुभव काय वाटला एक दोन मिनटात नमस्कार शेतकरी मित्रांनो सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल आम्ही प्रसन्न आहोत सरांनी आम्हाला करप्यासाठी किंवा गेरवा असेल किंवा सेटिंग असेल किंवा फुलकूज असेल त्याच्यासाठी जे मार्गदर्शन केलं त्याच्यात आम्हाला खरोखर खूप फायदा झाला आमच्या प्लॉटचे सेटिंग पण चांगली झाली कर्प्या पण कंट्रोलमध्ये आहे आणि फुल फुलकूज तर होतच नाही आहे त्याच्यामुळं सरांचे धन्यवाद आणि आभारी आता आम्हाला एक सांगा की आता जे तुम्हाला आम्ही शेड्यूल दिलं त्याच्यानुसार तुम्ही कामकाज केलं आता बरेचसे प्लॉट लोक आमच्याकडे बुकिंग करत आहे दररोज आमच्याकडे फोनवर फोन पण येत आहे आणि आम्ही त्याच्या बुकिंग घेतोय कारण आपल्याला जेवढं जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत आपण काम करतो आहे तर शेतकऱ्यांना तुम्ही एक सजेशन कराल का तुम्ही अशा पद्धतीने प्लॉट बुकिंग करून तुम्ही त्याचं नियोजन शंभर टक्के राह हो शंभर टक्के केलं पाहिजे सरांचं मार्गदर्शन हे अतिउत्तम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी खर्चिक आणि जास्त लाभदायक हे सरांचं मार्गदर्शन आहे त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला मी याच्यापूर्वी बऱ्याच वेळेस सांगितलं की आपण प्लॉटचं नियोजन हे अतिशय कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल आपण त्याच्यामध्ये पण चांगलं काम केलेलं आहे आणि जे तुम्हाला सेटिंग स्प्रे दिले याच्याबद्दलचे जे तुम्हाला आपण कॉम्बिनेशन करून स्प्रे दिले त्याचे पण रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने आलेले आहे बऱ्याच लोकांकडे हे प्रॉब्लेम आहे की आता फुलकळी पिवळी पडून गळत आहे जास्तीत जास्त फुलं फळांची फुल, सेटिंग पण कमी आहे आणि त्या तुलनेत जर बघितलं तर तुमच्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीची सेटिंग तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही जर प्रत्येक याच्यामध्ये बघितलं तर सर्वसाधारणपणे तुमच्याकडे एका एका तुमचा आपण जो म्हणतो गुच्छ त्याला एक एक सात सात आठ आठ फळं दहा दहा फळं त्या ठिकाणी सेटिंग झालेले आहे आणि अतिशय चांगल्या पत्तीचा या ठिकाणी अतिशय उत्तम दर्जाचा प्लॉट या ठिकाणी तयार झालेला आहे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जे काम करतो आणि जे शेड्यूल देतो आणि जे आपण वारंवार प्लॉटांवरती व्हिजिट मारतो त्यानंतर असतील ते ऑनलाईन आपण प्लॉट पण त्या ठिकाणी कवर करतो तर हे जे प्लॉट करत असताना आपण त्याचं कॉम्बिनेशन कसं घेतलं पाहिजे तर मी एक दोन तीन फवारण्या तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की जर आपल्याकडे मी याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं वालं सेविक आणि जड अठ्ठ्याहत्तरची फवारणी सांगितली असेल त्याच्यानंतर प्रोफाईट तुमच्यावर प्रॉफाईट आणि जड अठ्यात्तरची फवारणी सांगितली असेल कॉसाईड कासू मायसिनची फवारणी सांगितली असेल परंतु याच्यापेक्षा वेगळी फवारणी पण आपल्याला घेणं त्या ठिकाणी खूप गरजेचे असते तर सर्वात महत्त्वाचं आपल्या झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढवणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे याची मी तुम्हाला दोन तीन स्वरूप पुढे सांगणार आहे पण जर आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढील माहिती किंवा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या बेल आयकॉनला क्लिक करून नवनवीन व्हिडिओ पाहण्याचा त्या ठिकाणी आपण व्यवस्थित नियोजन करून घ्या तर सर्वात महत्त्वाचा विषय की तुम्हाला जे दोन तीन स्प्रेचं मी कॉम्बिनेशन सांगतो की आता याच्यानंतर की आपण जी कवळी पत्ती आहे आता साधारणतः आपला प्लॉट तीन एक फुटापर्यंत तिची उंची झालेली आहे आपल्याला या प्लॉटची कमीत कमी पाच ते साडेपाच फुटापर्यंत उंची वाढली पाहिजे आपल्याला एक एकरामध्ये कमीत कमी दोन ते तीन हजार कॅरेटचं आपण नियोजन केलं पाहिजे तेवढा माल आपल्याकडे निघाले पाहिजे तर याच्यासाठी काय करायचं आहे की आता जे स्प्रेंग घेताना आपल्याकडे थोडी पावसाची आता कमीपणा आहे कमीत कमी, आए, कमी एक दोन दिवस पाऊस आपल्याकडे कमी आहे तर अशा वातावरणामध्ये आपण काय करायचं त्याला सिलिकॉन पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्ही कॅब्रोटॉप सहाशे ग्रॅम आणि सर्वात आहे की त्याला जी मायक्रोटन लागतं ते आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो ते अन्नद्रव्य पण त्याला देणं गरजेचे आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल याच्या फवारण्या पण तुम्ही वारंवार करून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर राहिला विषय आपण करप्यासाठी आणि गेरव्यासाठी या फवारण्या झाल्यानंतर आदलून बदलून आपण कोणत्या फवारण्या घ्यायच्या त्याच्यासाठी तुम्हाला फिलिया पाचशे पंचवीस मी दिलेलं होतं त्याच्यामध्ये शेफ्ट सायक्लीन दिलं होतं तर शेतकरी मित्रांनो दोनशे लिटरसाठी अडीचशे एम एल फिलिया पाचशे पंचवीस घ्या श्रेफ्टो सायक्लीन तुम्ही चोवीस ग्रॅम म्हणजे चार पोड्या तुम्ही दोनशे लिटरसाठी घेऊन टाका चांगल्या अतिशय रिझल्ट चांगल्या पद्धतीचे तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर दुसराच सांगतो मी कोंडा लॅबोरेटरीचं तुम्ही त्या ठिकाणी कोरल आणि जेनेवा या दोन फवारण्या तुम्ही दोनशे लिटरसाठी पाचशे पाचशे ग्रॅमनी जर घेतल्या तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळतील तर अशा पद्धतीने तुम्ही कॉम्बिनेशन करून हटलून पालटून त्याच्या फवारण्या द्या त्यानंतर तुमच्या काळ्या या करप्यासाठी तुम्ही अजूनमधून आपलं जे मी तुम्हाला सांगितलं की कासो मायसिंग कोसाईडची फवारणी अजूनमधून करून घेत चला तर अशा पद्धतीने तुम्ही फवारण्या करून घ्या त्यानंतर बऱ्याच प्लॉटांमध्ये असे प्रॉब्लेम आहे की त्याची साईज होत नाही आहे आता बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं आता तुमचा चांदवड तालुका असेल येवल्यामध्ये असेल अंधरसूल नगरसूल बऱ्याच भागामध्ये फिरलो बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं जो माल आहे त्या मालाला प्रॉब्लेम आलेले आहे की पाला आता राहिलेला नाही आहे बऱ्याचशा अर्ध्याच्यावरती प्लॉट चालू होतानाच पाला संपून गेलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे मला सकाळीपासून फोन येत आहे की आपण त्याच्या साईजसाठी काय केलं पाहिजे आपल्याकडे तर काय करा शेतकरी मित्रांनो जर तुमची चुनखडीयुक्त जमीन असेल आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये तुम्ही साधारणतः एक एकरसाठी तीन लिटर फॉस्फरिक ॲसिड घ्या त्याच्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस तुम्ही साधारणतः सात ते आठ किलो घ्या असा एक डोस देऊन घ्या त्याच्याने तुम्हाला साईजला चांगला फरक पडेल त्यानंतर तुम्ही फवारणीमधून त्याच्यासाठी तुम्ही साधारणपणे जर तुमची साईज टोमॅटोची व्यवस्थित असेल किंवा थोडी कमी पद्धतीची होत असेल तर तुम्ही त्यासाठी तुम्ही एक ग्रॅम जी ए दोनशे लिटरसाठी त्याच्यामध्ये तुम्ही बी सुपर दोनशे लिटरसाठी पाचशे एम एल आणि तुमचं त्याच्यामध्ये बावीस टीन जर तुम्ही दोनशे ग्रॅम वापरून घेतलं तर फळाला चमकही व्यवस्थित राहील त्यानंतर अशा प्लॉटांमध्ये चमक येण्यासाठी तुम्ही कुमान दोनशे लिटरसाठी पाचशे एम बावीसष्टी दोनशेला अडीचशे ग्राम आणि बोरॉन त्याच्यामध्ये जर दोनशेला दोनशे ग्रॅम घेतलं तर तुम्हाला फळाला चकाकी पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची बघायला मिळेल त्यानंतर राहिला दुसरा विषय की आपण त्याला ड्रीपमधून यामध्ये आपण काय ॲप्लिकेशन केलं पाहिजे तर मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी त्याची मुळी चालू राहणं गरजेची आणि याच्यासाठी तुम्ही पाच लिटर भूमिगोल्ड त्याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे तुमचं तेरा झिरो पंचेचाळीस साधारणपणे जर तुम्ही पाच किलो घेतलं आणि तुम्ही त्याच्यामध्येच परत मॅग्नेशियम सल्फेट घेतलं तर तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळतील आणि कवळ्यापत्तीला कधी कधी पिवळेपणा दिसतात सुरुवात होते अशा प्लॉटांमध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम एंट्राकॉल दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये चिलेटेड झिंग जर शंभर ग्रॅम घेतलं तर तुम्हाला त्याचा काळोखी आणि त्याची कमतरता भरून निघण्यासाठी चांगली मदत होईल तर शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून अशा पद्धतीचे प्लॉट जास्त तयार करता येतील आणि त्यानंतर आपला तुम्हाला मी सांगत असतो की आपले प्लॉट तुम्ही बुकिंग करून घेत चला जेणेकरून आपल्याला त्या प्लॉटांमध्ये शेड्यूल व्यवस्थित मिळत चालेल तर याच्यासाठी आपला बुकिंग क्रमांक आहे चौऱ्यात तर आठ चौऱ्याहत्तर नव्याण्णव चोवीस तीस एकोणनव्वद आणि अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा हो या क्रमांकावरती संपर्क करून आपली प्लॉट बुकिंग करून घेऊ शकता धन्यवाद